निवडणूक आयोगाने इतक्या तांत्रिक पद्धतीने निर्णय दिला आहे की खरं तर तो निर्णय समजून घेणं आणि त्याच्यावर अभ्यास करणं हाच एक मला असं वाटतं की कायदे पंडितांसाठी देखील एक अभ्यासाचा विषय. विचाराची लढाई विचाराने लढता येते परंतु त्यासाठी रोजच राजकारण केलं पाहिजे असं गरजेचं नाही. आणि हे मानणारे आम्ही कार्यकर्ते असल्यामुळे आम्हाला सगळे लोक त्या ठिकाणी मदत करत असतात. आता आपल्या जवळजवळ 90-95% लोकांना लिहिता वाचता येतं आहे परंतु अजूनही विचार करून मतदान करणं ही जी प्रक्रिया आहे ती थोडीशी कुठंतरी अजूनही वाढवणं गरजेचं. केला निकाल लागल्यानंतर सातत्याने भेटणाऱ्यांचा इतका मोठा ओघ मला आहे. संगमनेरलाही हजारो त्या ठिकाणी लोक येऊन मला भेटून जात आहेत, अभिनंदन करत आहेत. मी पण आता संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये आभाराच्या निमित्ताने सगळीकडे फिरतो आहे कारण हा प्रचंड मोठा मतदारसंघ आहे. म्हणजे अहिल्याबाई होळकरांच्या जन्मगाव चोंडीपासून ते गुजरात राज्याची बॉर्डर असलेल्या धडगावपर्यंत असा मोठा हा मतदारसंघ आहे. जवळजवळ 550 किलोमीटर आडवा उभा असा हा मतदारसंघ आहे. त्यामुळे सगळीकडे फिरण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि सगळ्यांचे आभार मानण्याचा प्रयत्न करतो आहे, प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यातून कशा पद्धतीने भविष्यात काम करायचं याची थोडीशी रूपरेषा देखील ठरवण्याचा प्रयत्न करतो आहे. हो, मी जिथं जातो आहे तिथं तिथल्या सगळ्या राजकीय नेत्यांना लोकप्रतिनिधींना भेटण्याचा प्रयत्न करतो आहे, सगळ्यांचे आभार मानतो आहे. तिथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, खासदार आहे, मग ते कुठल्याही पक्षाचे असो, त्यांनाही भेटून मी हेच चर्चा करतो आहे की कशा पद्धतीने एकत्रित भविष्यात काम करायचं आहे. त्यांना माझी कुठं मदत लागत असेल तर त्यांनी मला सांगावं, त्या पद्धतीने माझी त्या त्या भागामध्ये जो काही विकासाचं काम चाललेलं असतं त्याच्यामध्ये माझं काय योगदान राहू शकतं हा प्रयत्न माझा चाललेला आहे. नाही, सगळ्याच पक्षाचे लोकांनी मला मदत केलेली आहे, त्याच्यामुळे सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना मी भेटलेलो आहे. राज्य पातळीवर मी अजून गेलोच नाही कारण मतदारसंघातच मी आहे. जेव्हा मी मुंबईला जाईल तेव्हा सगळ्यांना भेटणारच आहे. नगर जिल्ह्यामध्ये तुम्हाला सगळ्या पक्षांनी मदत केली असेल पण नगर जिल्ह्यामध्ये भाजपनीच उघड मदत केलेली आहे, बाकीच्या नाही. सगळ्यांनीच केलेली आहे, सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मदत केली आणि त्याचं कारण आहे की आम्ही देखील काम करत असताना आमचे वडील डॉक्टर सुधीर तांबे यांनी देखील 13-14 वर्ष काम करत असताना सगळ्याच लोकांशी अतिशय जवळचे मन संबंध धरून अनुबंध ठेवले आणि त्याचा परिणाम म्हणून सगळ्यांनी आम्हाला मदत केली आहे. खासदार सुजय विखे भेटणार तुम्ही? भेटणार आहे, ते परदेशात आहेत सध्या. मी त्यांना कॉन्टॅक्ट केला होता परंतु ते परदेशात आहेत, ते आल्यानंतर त्यांना पण भेटणार आहे. नाही, आता ही खूप तांत्रिक बाब आहे कारण खरं तर आपण पाहिलं की एका बाजूला त्या पक्षाची घटना, दुसऱ्या बाजूला आता असलेल्या लोकांचा पाठिंबा आणि त्यांच्यातून निवडणूक आयोगाने इतक्या तांत्रिक पद्धतीने निर्णय दिला आहे की खरं तर तो निर्णय समजून घेणं आणि त्याच्यावर अभ्यास करणं हाच एक मला असं वाटतं की कायदे पंडितांसाठी देखील एक अभ्यासाचा विषय ठरणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही खूप किचकट कायदेशीर प्रक्रियातून झालेला निर्णय, त्याच्यामुळं मला अधिकच त्याच्याबद्दल जास्त माहिती नाही. असं आहे की मला सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी मदत केलेली आहे आणि त्याचं कारण मी आपल्याला सांगितलं, त्या पद्धतीने आमचा ऋणानुबंध सगळ्यांशी आहे. आम्ही राजकारण फक्त निवडणुकीपुरतंच करतो, निवडणूक संपली की आम्ही सगळ्यांचे असतो. विचाराची लढाई विचाराने लढता येते परंतु त्यासाठी रोजच राजकारण केलं पाहिजे असं गरजेचं नाही. आणि हे मानणारे आम्ही कार्यकर्ते असल्यामुळे आम्हाला सगळे लोक त्या ठिकाणी मदत करत असतात, आम्हीही सगळ्या लोकांना मदत करत असतो. त्यामुळं जशी जशी परिस्थिती निर्माण होईल त्या पद्धतीने भूमिका घेतली जाईल. असं आहे की आता लोकांनी देखील विचार केला पाहिजे आणि मला असं वाटतं की राजकीय साक्षरता हा एक आत्ता आपल्या देशातील सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की चांगल्या लोकांच्या पाठीशी कसं उभं राहायचं, त्यांना पुढं कशी संधी द्यायची आणि बाकी कुठल्याही बंधनामध्ये अडकण्यापेक्षा चांगलं काम करणाऱ्या लोकांना कशा पद्धतीने संधी मिळेल या दृष्टीने योग्य विचार करून मतदान करणे हा जो एक भाग आहे. मला वाटतं आपल्या देशामध्ये साक्षरता आता चांगल्या पद्धतीने झालेली आहे. आता आपल्या जवळजवळ 90-95% लोकांना लिहिता वाचता येतं आहे परंतु अजूनही विचार करून मतदान करणं ही जी प्रक्रिया आहे ती थोडीशी कुठंतरी अजूनही वाढवणं गरजेचं आहे. आणि म्हणून शालेय अभ्यासक्रमामध्ये देखील राजकीय साक्षरता हा विषय आला पाहिजे असा माझा आग्रह राहणार आहे.